राज्य पायाभूत शैक्षणिक आराखडा तयार करताना सर्वोत्तम शिक्षण पद्धतीचा अंगीकार करावा असे निर्देश शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिले आहेत मुंबईत राज्य पायाभूत शैक्षणिक आराखड्याबाबत राज्य सुकाणू समितीच्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते अभ्यासक्रमामुळे बालकांवर अतिरिक्त भार न येता त्यांना गरजेचं ज्ञान दिलं जाईल अशा पद्धतीनं अभ्यासक्रम बनण्यात यावा असं केसरकर यांनी यावेळी सांगितलं पूर्वप्राथमिक अभ्यासक्रम बनवताना बालरोगतज्ञ डॉक्टरांची मदत घ्यावी आणि मुलांवर अभ्यासाचं दडपण येणार नाही याची काळजी घ्यावी असं केसरकर म्हणाले